देशाच्या अमृतकाळाकडनं महाराष्ट्राच्या अमृतकाळाकडे आपला प्रवास चाललाय. 2035 साली महाराष्ट्राचा अमृतकाळ असेल. आता आपल्याला विचार करायचा आहे की या अमृतकाळामध्ये आपलं क्षेत्र कुठे असेल. या अमृतकाळामध्ये साहित्य असेल, नाट्यक्षेत्र असेल, संगीत असेल, गीत असेल, हे कुठे असणार आहे? दूरचा विचार करण्याची गरज आहे. बघा, आमच्यासारखे लोक, सुधीरभाऊ असतील, मी असेल, मुख्यमंत्री असतील, आम्ही डॉक्टर जब्बार पटेल साहेब फायलींना इंजेक्शन देऊन त्या वेगाने धावू शकतो. आम्ही पाहिजे त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकतो. पण हे क्षेत्र 2035 साली कुठे असेल हे व्हिज्युअलायझेशन आम्ही नाही करू शकत. हे कुठे असलं पाहिजे याचा विचारही आम्ही नाही करू शकत. ते व्हिज्युअलायझेशनही तुम्ही करू शकता, त्याचा विचारही तुम्ही करू शकता. तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी मात्र आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जे मुद्दे मांडले ते तर महत्वाचे आहेच. म्हणजे ज्यावेळी आम्हाला तुम्ही हा मुद्दा मांडला की जे अस्तित्वातले नाट्यगृह आहेत ते खराब आहेत, सुधीरभाऊने आणि मी तात्काळ त्या संदर्भात निर्णय केला, बजेटमध्ये पैसे ठेवले. आता सुधीरभाऊ त्याचा जो काही आराखडा आहे तो तयार करतायत. नवीन नाट्यगृह असतील किंवा जुने जे काही नाट्यगृह आहेत ते चांगलं करणं असेल, हे सगळं काम आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू केलं आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की विशेषतः ही जबाबदारी आपली काय, कारण मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशामध्ये रंगभूमी आणि नाट्य संस्कृती टिकवण्यात सर्वात मोठा वाटा या ठिकाणी उचललेला आहे. आजही देशातली सर्वोत्तम रंगभूमी कुठली, मी मराठी आहे म्हणून म्हणत नाही, पण तुम्ही तुलनात्मक कोणालाही विचारला तर तो असं म्हणेल की सर्वोत्तम रंगभूमी आजही आमची मराठी रंगभूमी आहे. आणि मग जर आम्ही सर्वोत्तम असू तर जो सर्वोत्तम असेल ही त्याचीच जबाबदारी असणार आहे की आपल्याला हे टिकवावंही लागेल, हे जगवावंही लागेल.